नमस्कार विद्यार्थी मित्रों, लेट्स लर्न मॅथ विथ चनकापुरे सर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आणखी नवनवीन शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मग विद्यार्थी मित्र हो, आज आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स जाणून घेऊया. प्रमेयाचं स्टेटमेंट आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. आता बघा, यावरून आपल्याला हे आकृती काढायची आहे. आपल्याला ही आकृती इथे दिलेली आहे, तिचाच आपण इथे अभ्यास करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, इथं काय होत आहे, त्रिकोण ए बी सीमध्ये ए डी लंब आहे बी सीवर, तशाच पद्धतीने त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एस लंब आहे क्यू आरवर. लंब म्हणजेच ज्या ठिकाणी ह्या जे लंब ज्या ठिकाणी होईल ते लंब म्हणजेच तिथे ते 90° कोण तयार करते असा त्याचा अर्थ होतो मित्रो. यावरून आपल्याला पक्ष लिहायचं आहे. आकृतीमध्ये जे दिसते त्यावरून आधी आपल्याला पक्ष लिहायचा असतो. त्या पक्षामध्येच आपण जे बोललं आता तेच लिहिणार आहोत. बघा इथे दोन त्रिकोण दिसत आहेत, त्रिकोण ए बी सी, आणि इथं म्हटलेलंच आहे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर, म्हणजे ऑलरेडी हे दोन त्रिकोण दिलेले आहेत ते दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला इथं घ्यायचं आहे. आणि इथं तेच घेतलेलं आहे, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ए डी लंब बी सी, ए डी लंब बी सी आणि पी एस लंब क्यू आर, हे आपल्याला पक्षामध्ये घ्यायचं आहे. बघा पक्षामध्ये काय घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रो, आपल्याला जे आकृतीमध्ये दिलेलं असते आणि जे दर्शनी आपल्याला दिसते आहे आकृती बघितल्यानंतर आपल्याला जे दिसते ते आपल्याला पक्षामध्ये घ्यायचं असते. जसं त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण पी क्यू आर, हे आपण यावरून घेतलेलं आहे. कारण इथं जर दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून इथं त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असं घेतलेलं आहे. आणि ए डी भागीला सॉरी ए डी लंब आहे बी सीला, हे इथं घेतलेलं आहे ए डी लंब बी सी, आणि पी एस लंब आहे क्यू आर वर, हे आपण इथं घेतलेलं आहे. हे झालं पक्ष. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, हे आपल्याला कुठं घ्यायचं आहे तर ते साध्यामध्ये घ्यायचं आहे. तर साध्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. तर इथे आपल्याला दोन त्रिकोण जे आहेत ते दोन त्रिकोण कोणते आहेत, ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर. मग ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर. बघा इथं नंतर दिलेलं आहे की गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते, म्हणून याच्या संगत भुजा ए बीचा वर्ग त्याच्या वर्गाचा, म्हणजे संगत भुजाच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून इथं दिलेलं आहे ए बीचा वर्ग भागीला पी क्यूचा वर्ग, ए बीचा वर्ग भागीला पी क्यूचा वर्ग बरोबर बी सीचा वर्ग भागीला क्यू आरचा वर्ग आणि ए सीचा वर्ग भागीला पी आरचा वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला साध्य लिहायचं आहे. त्यानंतर आपण सिद्धतेकडे वळलं तर बघा विद्यार्थी मित्र, इथं आपल्याला सिद्धता जी आहे ती सिद्धता कशा पद्धतीने इथं सिद्ध केलेली आहे ती आपण इथे पाहूया. आता बघा विद्यार्थी मित्र, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर आहे हे आपण पहिल्या जो सराव संच 1.1 बघितलं होतं की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि संगतुंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते हे आपल्याला माहीत होतं. त्यावरून आपल्याला तेच गुणोत्तर घ्यायचं आहे. इथं बघ आकृतीमध्ये आपल्याला पाहिलं तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर. आता पहिल्या त्रिकोणाची पाया आणि उंची काय आहे तर बघा, पाया आहेत आपला बी सी म्हणून इथे बी सी गुणिला उंची काय तर ए डी, म्हणून बी सी गुणिला ए डी ह्या लिहिली आहे त्रिकोण ए बी सी ची. आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर हा इथं छेदात आहेत म्हणून इथंच त्याची जो पाया आणि उंची त्याच्या छेदामध्ये येईल. जसं क्यू क्यू आर गुणेला पी एस, पी एस म्हणजे उंची आणि क्यू आर ही काय झाली, पाया झाली, म्हणून पाया गुणेला उंची हे आलेलं आहे. आता हेच काय केलेलं आहे इथं विद्यार्थी मित्रो, हे जे गुणोत्तर आहे हे जोडून लिहिलेलं आहे, यालाच आपल्याला सेपरेट करून लिहिलेलं आहे बी सी भागीला क्यू आर, बी सी भागीला क्यू आर गुणेला ए डी भागीला पी एस, कारण याच्यातला संबंध हा गुणाकार आहे तर इथेही तो गुणाकारच घेतलेला आहे. फक्त याला याचं सेपरेट सेपरेशन केलेलं आहे, दोन्ही गुणोत्तर हे वेगवेगळ्या अलग अलग लिहिलेलं आहे, फक्त एवढंच इथं केलेलं आहे. याला नंबर 1 दिलेला आहे. त्यानंतर त्रिकोण ए बी डी व त्रिकोण पी क्यू एसमध्ये बघा, त्रिकोण ए बी डी, ए बी डी व त्रिकोण पी क्यू एसमध्ये बघा, त्रिकोण ए बी डी व त्रिकोण पी क्यू एसमध्ये कोण क्यू एकरूप, कोण क्यू बरोबर आहे कोण
कोण बी बरोबर आहे कोण क्यू शी, कोण बी हा कोण क्यू शी बरोबर आहे, इथं आपल्याला दाखवलेलं पण आहे सारख्या चिन्हाने दोन दोन बघा असे रेषा रेषा दिलेल्या आहे, म्हणजेच इथं सारखं कोण आहेत असे आपल्याला इथं या चिन्हाने दाखवलेलं आहे, म्हणजेच कोण बी बरोबर कोण क्यू आहे। त्यानंतर बघा इथं ह्या त्रिकोणामध्ये जसं त्रिकोण ए बी डी मध्ये कोण ए डी बी, ए डी बी बघा कोण ए डी बी, कोण ए डी बी एकरूप आहे कोण कोण बी यस क्यू सी, कोण ए डी बी एकरूप आहे कोण पी यस क्यू सी, कारण काय आहे की इथं हे लंब आहेत म्हणजे इथं दोन्ही कोण हे प्रत्येकी 90° आहे, म्हणूनच इथे दिलेलं आहे बघा कोण ए डी बी बरोबर कोण पी एस क्यू बरोबर 90°। आता बघा हे दोन कोण एकरूप झालेले आहेत, पहिला कोण आहे बी कोण क्यू कोणाशी एकरूप आहे आणि डी कोण हा एस कोणाशी एकरूप आहेत, म्हणजेच आपल्याला त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण पी क्यू एस हे म्हणता येईल, कोणत्या समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला म्हणता येईल। जेव्हा दोन त्रिकोण समरूप होतात त्यावेळेस त्यांच्या बाजू प्रमाणात होतात, म्हणून इथे बाजूंचे गुणोत्तर घेतलेलं आहे। बघा इथं इथंसुद्धा आपल्याला त्याच बाजूचे गुणोत्तर घ्यायचं ज्याची आपल्याला आवश्यकता आहे, तर इथं आपल्याला बघा ए बी ची आवश्यकता आहे, ए डी ची आवश्यकता आहे, बी डी ची आवश्यकता नाही आणि इकडे क्यू एस याची सुद्धा आवश्यकता नाही, म्हणून बघा पहिला जो घेतलेला आहे तसे तर तीन गुणोत्तर इथे तयार होतील, जसे की बघा इथे तीन गुणोत्तर कोणते तयार होतील बघा ए बी भागीला पी क्यू बरोबर बी डी भागीला क्यू एस बरोबर ए डी भागीला पी एस, पण इथे आपल्याला बी डी म्हणजे या गुणोत्तराची जी आहे ती आवश्यकता नाही, म्हणून इथे सरळ सरळ घेतलेला आहे ए डी भागीला पी एस बरोबर ए बी भागीला पी क्यू, हे दोन गुणोत्तर इथे घेतलेलं आहे। नंतर पुन्हा घ्यायचं आहे परंतु त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, आपल्याला अगोदरच हे पक्षामध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रो बघा, परंतु त्रिकोण ए बी सी हा समरूप आहे ऑलरेडी त्रिकोण पी क्यू आरशी, मग त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण पी क्यू आरशी, तर मग आपल्याला ह्या दोन त्रिकोणाचे बाजूंच्या लांबींचे गुणोत्तर हे कसे असतील ते प्रमाणात असेल, म्हणून ह्यावरून हे दोन समरूप आहेत मग याच्या बाजू कशा असतील प्रमाणात, म्हणून इथं आपण ए बी भागीला पी क्यू बरोबर पा ए बी भागीला पी क्यू बरोबर बी सी भागीला क्यू आर बरोबर ए सी भागीला पी आर अशा पद्धतीने इथं घेतलेलं आहे, म्हणजे तिन्ही गुणोत्तर जे आहे ते घेतलेलं आहे, त्याला नंबर 3 दिलेला आहे, इथं जे निघालं होतं त्याला नंबर 2 दिलेला आहे, जसजसं आपल्याला दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण नंबर टाकत आलेला आहे। आता बघा विद्यार्थी मित्रो येतं नंबर 2 आणि 3 म्हणजेच हा 2 आणि 3 यावरून आपल्याला बघा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बघा इथं जे दिलेलं होतं तेच घेतलं बी सी भागीला क्यू आर, बी सी भागीला क्यू आर गुणेला ए डी भागीला पी एस, बघा एवढाचाच विचार केला पी बी सी भागीला क्यू आर गुणेला ए डी भागीला पी एस। तर आता बघा इथं ए डी भागीला पी एस, ए डी भागीला पी एस हा गुणोत्तर बघा ए डी भागीला पी एस हे गुणोत्तर ए बी भागीला पी क्यू याच्याच बरोबरीत आहे, हे याच्या बरोबरीत आहे आणि ए बी भागीला पी क्यू हे गुणोत्तर बी सी भागीला क्यू आर सी बरोबर आहे, म्हणून ए डी भागीला पी एस याच्याऐवजी आपल्याला बी सी भागीला क्यू आर हे गुणोत्तर वापरता येईल, म्हणून बी सी भागीला क्यू आर गुणेला ए डी भागीला पी एस होता, म्हणून ए डी भागीला पी एसच्या ठिकाणी बी सी भागीला क्यू आर हे गुणोत्तर घेतलं आणि बी सी गुणेला बी सी बी सीचा वर्ग होते आणि क्यू आर गुणेला क्यू आर हे क्यू आरचा वर्ग होते, म्हणून हे गुणोत्तर आपल्याला बी सीचा वर्ग भागीला क्यू आरचा वर्ग हे गुणोत्तर आपल्याला एका बाजूचं मिळालं। याचनुसार आपण जर बी सी भागीला क्यू आर गुणेला बी सी भागीला क्यू आर याच्या ठिकाणी हे तीन बघा हे बी सी भागीला क्यू आर हे दोन्ही गुणोत्तर अशी सारखा आहे, मग आपण ए बी भागीला पी क्यू चे दोन गुणोत्तर घेऊ शकतो, ए बी भागीचे ए बी भागीला पी क्यू हे जर दोन गुणोत्तर घेतले तर ए बीचा वर्ग भागीला पी क्यूचा वर्ग येईल आणि बी सी भागीला क्यू आर याऐवजी आपण ए सी भागीला पी आरचे दोन गुणोत्तर घेतले तर आपल्याला ए सीचा वर्ग भागीला पी आरचा वर्ग सहज मिळेल, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथं जे सिद्ध करायचं आहे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते असे आपल्याला इथे सिद्ध करता येईल। विद्यार्थी मित्र दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय समजून घेतल्यानंतर या प्रमेयावर आधारलेला सराव संच 1.4 बघूया। सराव संच 1.4 पहिलं उदाहरण आहे दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 आहे, तर
त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. बघा विद्यार्थी मित्र हो, इथे दोन त्रिकोण समरूप आहेत असं दिलेलं आहे, परंतु त्या दोनही त्रिकोणांची नावे मात्र दिलेली नाहीत. तर सर्वात अगोदर आपल्याला ते दोन त्रिकोणांची नावे समजून घ्यायचं आहे, म्हणजे मानायचं आहे. तर यासाठी मी या उदाहरणाला सोडवायला सुरुवात करतो. एक एक स्टेप काळजीपूर्वक बघा मित्र, तुम्हाला ते समजेल की उदाहरण कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. बघा, समजा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण आहेत असे म्हणू. आता हे दोन त्रिकोण आहेत असे म्हणू, ठीक आहे. यानंतर आपल्याला जे संगत बाजूंचे गुणोत्तर दिलेले आहेत, जे गुणोत्तर दिलेले आहेत ते 3/5 आहे. याचाच अर्थ जे गुणोत्तराची किंमत आपल्याला पहिल्यांदा बघा 3 आहे, म्हणजेच हे लहान जो त्रिकोण असेल किंवा छोटा त्रिकोण असेल त्या त्रिकोणाची ही बाजू असायला पाहिजे, आणि ही जो 5 आहे ही मोठ्या त्रिकोणाची बाजू असायला पाहिजे. तर ह्यापैकी आपण एक लहान त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण घेऊया. तर त्रिकोण ए बी सी हा लहान त्रिकोण, हा लहान त्रिकोण व त्रिकोण पी क्यू आर हा मोठा त्रिकोण घेऊ. चला आता लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण पण आपल्याला मिळालेला आहे. मग हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. बघा आपल्याला इथं दिलेल्या दोन समरूप त्रिकोणाच्या, म्हणून इथं हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता ह्या दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजेच त्यांच्या बाजूचं गुणोत्तर आपल्याला देऊ नये, तर मग आपण त्यांच्या बाजूचं गुणोत्तर घेऊ शकतो. ए बी भागीला पी क्यू हे आपल्याला दिलेलं आहे 3/5. आता हे घेत असताना पहा, ए बी व पी क्यू यांच्या गुणोत्तराची समान पट एक्स घेऊ, कारण 3 आणि 5 ह्या काही पी क्यू आणि ए बीच्या किमती नाही, कारण ए बीची किंमत 3 आहे आणि पी क्यूची किंमत 5 आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण ते गुणोत्तराच्या स्वरूपात आहे. म्हणून आपल्याला ते ए बीची किंमत घेत असताना यांच्या गुणोत्तराची समान पट जी आहे ती समान पट एक्स, कोणतंही अक्षर आपल्याला इथं वापरता येईल, परंतु आपण इथं ही समान पट एक्स घेऊ असं म्हटलेलं आहे. म्हणून ए बी बरोबर 3x व पी क्यू बरोबर 5x होईल. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग भागीला पी क्यू या दोघांचा वर्ग बाजूच्या वर्गांची प्रमाणात असते. म्हणून इथेच आपल्याला घेता येईल ए बी 3x आणि हा 5x, इथे याचा वर्ग सेपरेटही आपल्याला घेता येतो, पण आपण सरळ घेऊन घेऊ. एक्स एक्स कटला म्हणजेच 3/5 याचा वर्ग, म्हणजेच 3 3 9 आणि 5 5 25. म्हणून दिलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर 9/25 आहे. अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण पहिलं सोडवता येईल विद्यार्थी मित्र. सोपं आहे, थोडंसं याला समजून घेतलं की आपल्याला आणखी सोपं वाटू शकेल, म्हणून याला थोडं काळजीपूर्वक एकदा किंवा दोनदा आपल्याला बघावं लागेल की उदाहरण कशा पद्धतीने सोडवून दिलेलं आहे. यानंतर लगेचच आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. दुसरे उदाहरण आहे, इथं दिलेलं आहे बघा, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि ए बी ला पी क्यू 2/3 तर खालील चौकटी पूर्ण करा. इथे आपल्याला खूप सोपं आहे, इथे आपल्याला ही कृतीपत्रिकावर आधारलेलं गणित आहे. बघा, एरिया त्रिकोण ए बी सी भागीला एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग आणि भागीला रिकामी चौकट आहे, म्हणजेच बघा इथं दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या
गुणोत्तर एवढे असते हे आपल्याला इथे हा प्रमेय वापरायचा आहे आणि हे उदाहरण सहजतेने आपल्याला सोडवता येईल. बघा इथं त्रिकोण एरिया त्रिकोण एबीसी भागिला एरिया त्रिकोण पीक्यूआर. तर इथे एरिया हा त्रिकोणाची पहिली बाजू म्हणजे एबी एबीचा वर्ग दिलेला आहे म्हणजे इथं आपल्याला पीक्यू येईल इथे येईल पीक्यूचा वर्ग. झालं त्यानंतर आपल्याला ए बी भागिला पी क्यू हे गुणोत्तर दिलेलं आहे दोनलातील म्हणून इथं दोनचा वर्ग ए बी दोनचा वर्ग भागिला तीनचा वर्ग येईल आणि दोनचा वर्ग किती तर चार येतो म्हणून इथं चार होईल आणि इथं खाली तीनचा वर्ग म्हणजेच नऊ होईल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या चौकटीमध्ये आपल्याला पी क्यूचा वर्ग येईल इथे येईल दोनचा वर्ग चार इथे येईल तीनचा वर्ग नऊ. अशा पद्धतीने आपल्याला दुसरं उदाहरण सोडवता येईल. त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या उदाहरणाकडे वळलं तर ते सुद्धा आपल्याला कृतीयुक्त उदाहरण दिसत आहे कृतीपत्रिकेसारखं. बघा आता इथे सुद्धा रिकामे चौकटी आहे त्या सोडवताना सुद्धा आपल्याला खूप काही कठीण जाणार नाही. बघा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी 80 आहे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 125 आहे तर खालील चौकटी पूर्ण करा. बघा इथं आपल्याला दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळे दिलेले आहे म्हणजेच आपल्याला ह्या चौकटीमध्ये काय काढायचं आहे ते आपल्याला सहज लक्षात येईल. बघा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी मग खाली काय असायला पाहिजे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर म्हणजे ह्या चौकटीमध्ये आपल्याला पी क्यू आर हे लिहायचं आहे. बघा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ 80 आहे म्हणून 80 आलेलं आहे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ 125 आहे म्हणून इथे 125 लिहिलं. आता दोन क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला मिळालेले आहे आता आपल्याला काय काढायचं आहे यांच्या बाजूचं गुणोत्तर काढायचं आहे म्हणजेच आपल्याला इथे काढत असताना आता बघा बाजूचं गुणोत्तर हे कसं असतो इथं बघा याला आपल्याला इथं काही कॉमन आहे जसं मी तुम्हाला इथे एक छोटंसं काही सोडून दाखवतो. बघा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर हे आपल्याला इथं पहिल्या रिकामी जागेत घ्यायचं आहे 80/125 बरोबर इथं 16×85 बघा 16×5 16×85 होतो आणि इथंसुद्धा 5चा भाग जातो आहे 5×10 5×5=25 म्हणजे 25×5=125 इथं 5×5 जर कॉमन कटला तर 16/25 असं आपल्याला मिळेल म्हणजेच एरिया त्रिकोण ए बी सी भागिला एरिया त्रिकोण पी क्यू आर मिळालेला आहे 16/25 हे काय त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मिळालं आहे पण आपल्याला काढायच्या बाजूचे म्हणून इथं आपल्याला बघा काय करता येईल एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते म्हणून ए बीचा वर्ग भागिला पी क्यूचा वर्ग. परंतु आपल्याकडे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर मिळालेलं आहे 16/25 आहे म्हणून आपल्याला इथं 16/25 बरोबर ए बीचा वर्ग बरोबर पी क्यूचा वर्ग असं आपल्याला मिळेल. आता बघा इकडे वर्ग आहे म्हणून आपल्याला काय करायचं दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेतलं की ए बीचा वर्ग ए बी होईल आणि पी क्यूचा वर्ग हा पी क्यू होईल आणि इकडे 16 हा 4चा वर्ग आहे म्हणून 4 आणि 25 हा 5चा वर्ग आहे म्हणून 5. तर आपल्याला ए बी भागिला पी क्यू हे जे गुणोत्तर आहे ते ए बी भागिला पी क्यू हे किती मिळेल 4/5. अशा पद्धतीने आपल्याला हे तिसरं उदाहरणसुद्धा आपल्याला येथे सोडवतो. चला यानंतर विद्यार्थी मित्र आपण उदाहरण 4 वळूया. उदाहरण नंबर 4 काय म्हणते आहे बघा त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर 9×  एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 16× एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन हे दिलेलं आहे. जर क्यू आर बरोबर 20 तर एम एन बरोबर किती हे आपल्याला इथे काढायचं आहे विद्यार्थी मित्र. चला तर मग आता आपण चौथ्या उदाहरणाला सोडवूया. बघा इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्र सोडवत असताना काय काय करावं लागतं आणि कशा पद्धतीने सोडवत आहे या घडामोडीकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला उदाहरण सहज सोडवता येईल. आता बघा इथं आपल्याला जे दिलेलं आहे ते अगोदर लिहून घेऊ. त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर हे आपल्याला दिलेलं आहे. दोन समरूप त्रिकोण दिलेलं आहे तर दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर
आपल्याला त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते हे आपल्याला प्रमेयच आहे त्याचाच आधार घेऊन आपल्याला इथे एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बघा आपल्याला एम एन काढायची आहे इथं म्हणून एम एन बाजूचंच गुणोत्तर घेऊ एम एनचा वर्ग भागीला इथे येईल क्यू आरचा वर्ग ह्याला नंबर एक देऊ आता यानंतर आपल्याला जी दिलेली माहिती आहे बघा ती माहिती त्या तिचा आधार घेऊ नऊ गुणेला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर सोळा गुणेला एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन बघा असं दिलेलं आहे म्हणून यात एरिया त्रिकोण पी क्यू आरला या बाजूला पाठव कारण इकडे गुणाकारात आहे तर तिकडे जाताना तो भागाकारच जाईल इथेसुद्धा सोळा गुणाकारात आहे तो इकडे येताना तो भागाकारच जाईल म्हणजेच आपल्याला काय मिळेल एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर नऊ भागीला सोळा हे आपल्याला गुणोत्तर मिळेल याला नंबर दोन देऊ एक व दोनवरून एक व दोनवरून बघा इथे एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर आणि इथे दुसऱ्या नंबरवर दिलेला एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर हे दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत याचाच अर्थ ह्या जशी याची राईट हँड साईड सारखी आहे तशाच पद्धतीने आपल्याला लेफ्ट हँड साईडसुद्धा सारखी घेता येईल म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की एम एनचा वर्ग भागीला क्यू आरचा वर्ग बरोबर नऊ भागीला सोळा आता बघा इथे इकडल्या बाजूला वर्ग आहे म्हणजेच आपल्याला एम एन भागीला क्यू आर हे जर आपल्याला काढता आलं तर सहज आपल्याला करता येईल तर यापेक्षा आपण काय करायचं आहे आता इथं इथं आपल्याला बाजूची लांबी दिलेली आहे का ते बघू बघा इथं क्यू आर दिलेला आहे क्यू आर दिलेला आहे 20 तर इथे आपण क्यू आरची व्हॅल्यू पुटअप करू शकतो एम एनचा वर्ग भागीला क्यू आर दिलेला आहे आपल्याला 20 तर इथं आपण 20 घेऊ म्हणजेच 20चा वर्ग नाही तर याचा आपल्याला हे वर्ग घेण्यापेक्षा बेस्ट वे आपल्याला दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेऊ वर्गमूळ घेतलं की आपल्याला उत्तर सोडवता येईल बघा एम एनचा वर्गाचा वर्गमूळ एम एन क्यू आरच्या वर्गाचा वर्गमूळ क्यू आर बरोबर तीनचा नऊचा वर्ग वर्गमूळ तीन आणि सोळाचा वर्गमूळ चार बघा आपल्याला एम एन भागीला क्यू आर बरोबर तीन भागीला चार मिळाला आता आपल्याकडे क्यू आर जी आहे क्यू आर दिलेली आहे 20 ही आपण इथं पुटअप करू शकतो म्हणून एम एन भागीला 20 बरोबर 3/4 इथे आपल्याला बघा तिरपा गुणाकार करता येईल आता तिरपा गुणाकार काय एम एन गुणेला 4 आणि 20/3 असं करून ह्या पुन्हा वाढवण्यापेक्षा 20ला तिकडल्या बाजूला घेऊन घेऊ म्हणजे एम एन बरोबर 3/20/4 इकडे हा छेदात आहे म्हणजे तिकडे अंश जाईल इकडे भागाकारात आहे म्हणजे तो तिकडे गुणाकारात जाईल म्हणून 3/20 आलेला आहे आता बघा यालाच इकडल्या बाजूला सोडवलं म्हणून एम एन बरोबर 4^20 जातो आहे 4 × 4 = 4×5 = 20 म्हणजे 5 जातो म्हणून 5 म्हणून एम एन बरोबर 3/5 = 15 म्हणजेच आपल्याला एम एनची किंमत जी आहे ती किती मिळालेली आहे 15 अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण नंबर 4 सोडवता येते विद्यार्थी मित्र यानंतर वळूया आपण उदाहरण नंबर 5 चला 5 काय म्हणताय बघा दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा इथेसुद्धा आपल्याला बघा दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे दिलेली आहेत परंतु त्यात त्रिकोणांची नावे मात्र आपल्याला दिलेली नाही तर आपल्याला इथे दोन त्रिकोण घ्यावं लागतील तर बघा विद्यार्थी मित्र ॲन्सर नंबर 5 आपण कशा पद्धतीने सोडवायचं आहे उदाहरण 5 बघा लक्ष द्या समजा त्रिकोण ए बी सी हा मोठा व त्रिकोण पी क्यू आर हा लहान त्रिकोण आहे असे मानू बघा आपण दोन त्रिकोण घेतलेले त्यापैकी अगोदरच आपण घेऊन टाकलं की ए बी सी हा मोठा त्रिकोण आहे आणि पी क्यू आर हा लहान त्रिकोण आहे म्हणून आता बघा हे दोन्ही त्रिकोण समरूप आहे मग त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण
पी क्यू आर घेतलं. आता दोन त्रिकोण जेवढे समरूप आहे म्हणजेच त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. आता बघा यापैकी आपल्याला म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. आता बघा या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेले आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बघा इथे क्षेत्रफळ दिलेले आहे 225 मोठ्या त्रिकोणाचा जो आपण ए बी सी घेतलेला आहे आणि लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 81. आता बघा इथेही आपल्याला घेता येईल 81 हे याला नंबर एक घेऊ. त्यानंतर आता दुसरे बघा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे कसं असते त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. मग आता इथे आपल्याला घेता येईल एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर आपण त्यांच्या बाजूचं गुणोत्तर घेऊन घेऊ म्हणजे ए बीचा वर्ग भागीला पी क्यूचा वर्ग याला नंबर दोन देऊ. यापैकी आपल्याला एक बाजू दिलेली आहे बघा जर लहान त्रिकोणाची बाजू 12 आहे तर 10 लहान त्रिकोण कोणता असायला पाहिजे ज्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे लहान असेल त्याच तो त्रिकोण लहान म्हणजेच त्या त्रिकोणाची बाजूसुद्धा लहान म्हणून पी क्यू ही जी बाजू आहे ही लहान त्रिकोणाची बाजू आहे म्हणून पी क्यूची किंमत जी आहे ती 12 आपण इथे पुटअप करूया ठेवूया. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग भागीला इथे 12 आहे म्हणजे इथं 12चा वर्ग. आणि बघा एकमध्ये आपल्याला एरिया दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याकडे इथे मिळालेलं आहे 225/81. इथे आपण त्यांची व्हॅल्यूसुद्धा इथे पुटअप करू शकतो म्हणजेच 225/81 बरोबर ए बीचा वर्ग भागीला 12चा वर्ग. 12चा वर्ग आपल्याला माहिती आहे 144 होते. हे कशावरून आलेलं आहे तर हे एक व दोनवरून असं आपण लिहू शकतो विद्यार्थी मित्र. त्यानंतर याला आपल्याला फक्त सोडवून आहे. आता इथे बघा कसं सोडवायचं ए बीची किंमत काढायची आहे ए बीचा वर्ग बरोबर ह्या 144 इकडे घेऊन जाऊ शकतो नाही तर बघा दोन्ही बाजूंचं आपण इथंसुद्धा काय करू शकतो दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ शकतो. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ जर घेतलं तर बघा 225 हा 25चा वर्ग वर्ग आहे आणि 81 हा 9चा आहे म्हणून 81चा वर्ग 9 आणि 225चा वर्ग 25 सॉरी 225 हा 15चा आहे म्हणून इथं 15 घेऊ शकतो आपण 15 घेतले आणि इकडल्या बाजूला ए बीचा वर्गाचा वर्ग म्हणून ए बी आणि 144 हा कशाचा वर्ग 12चा म्हणून हा 12 म्हणून आता ए बी आपल्याला काढायची आहे ए बी बरोबर 15 × 12 हा इकडल्या बाजूला गेला भागीला 9. आता बघा इथं आपल्याला 3चा भाग जाते आहे 3 × 3 = 9 3×5 = 15 जे 5 × 12 = 3 आणखी 3चा भाग जातो आहे 12 3 × 3 = 12 म्हणजे 5 × 4 5×20 अशा पद्धतीने आपल्याला जी ए बी आहे ती ए बी मिळालेली आहे 20. अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण नंबर 5 सोडवता येईल विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्रो उदाहरण 6 वळूया. उदाहरण 6 काय दिलेलं आहे बघा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे दोन्ही इथे समभुज नाही तर इथे समरूप असायला पाहिजे विद्यार्थी मित्र. हे इथं समरूप त्रिकोण आहेत. एरिया त्रिकोण ए बी सीला एरिया त्रिकोण डी ई एफ बरोबर 1/2 असून ए बी दिलेली आहे 4 तर डी ई ची लांबी आपल्याला इथे काढायची आहे. तर चला विद्यार्थी मित्र याला कसं सोडवायचं ते बघूया. आन्सर 6 सहावं उदाहरणाचं उत्तर आपण इथे आपण लिहून राहिलेलं आहे. बघा एरिया त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून दोन समरूप त्रिकोणाच्या क्ष
क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार मग काय होते एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिला एरिया ऑफ त्रिकोण डी ई एफ बरोबर आपल्याला बघा डी ई या बाजूची लांबी काढायची आहे म्हणून वर घेताना तशी तिचीच जी आहे संगत बाजू घेऊ डी ई म्हणजेच ए बी ए बीचा वर्ग भागिला डी ईचा वर्ग आता इथे आपण व्हॅल्यू पुटअप करू शकतो एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिला एरिया ऑफ त्रिकोण डी ई एफ याचं गुणोत्तर आपल्याला एक भागीला दोन दिलेलं आहे म्हणून एक भागीला दोन बरोबर ए बीची व्हॅल्यू दिलेली आहे चार चारचा वर्ग भागीला डी ईचा वर्ग चला याला आपण सोडवूया एक भागीला दोन चारचा वर्ग सोळा भागीला हा डी ईचा वर्ग इथे बघा आता तिरपा गुणाकार करू शकतो एक गुणीला डी ईचा वर्ग बरोबर सोळा गुणीला दोन एक गुणीला डी ईचा वर्ग म्हणजेच डी ईचा वर्गच येतो म्हणून डी ई बरोबर वर्ग मुळात सोळा गुणेला दोन सोळा हा चारचा वर्ग आहे म्हणजे सोळाचा वर्ग मुळे चार म्हणून चार बाहेर निघाले आणि हा दोन जसंच्या तसाच म्हणजेच डी ई जी आहे ती आपल्याला मिळाली आहे चार वर्ग मुळात दोन अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण सहावं सोडवता येईल विद्यार्थी मित्र हो यानंतर आपण उदाहरण सातकडे वळूया बघा विद्यार्थी मित्र उदाहरण नंबर सात कशा पद्धतीने दिलेलं आहे हा सुद्धा आपल्याला कृतीपत्रिकामधीलच हे उदाहरण आहे म्हणजे जिथं आपल्याला ज्या रिकामी चौकटी दिसून राहिलेल्या त्या चौकटीमध्ये आपल्याला योग्य ती माहिती इथे पुटअप करायची आहे फिलअप करायची आहे आणि हे उदाहरण आपल्याला पूर्णपणे सोडवायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्र गणित काय म्हणते पी क्यू समांतर एक डी ई पी क्यू ही डी ईला समांतर आहे म्हणजेच पी क्यू ही समांतर आहे डी ईला नंतर एरिया त्रिकोण पी क्यू एफ पी क्यू एफ एरिया त्रिकोण पी क्यू एफ ह्या वरचा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे वीस एकक जर पी एफ बरोबर दोन पी एफ बघा पी एफ हा दोन आहे आणि डी पी दोन डी पी आहे पी एफ हा दोन डी पी आहे पी एफ हा दोन डी पी आहे आणि नंतर एरिया चौकोन डी पी क्यू ई काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आपल्याला ही कृती जी आहे ती पूर्ण करायची आहे विद्यार्थी मित्र बघा एरिया चौकोन डी पी क्यू ई काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा एरिया त्रिकोण पी क्यू एफ एरिया त्रिकोण पी क्यू एफ आपल्याला दिलेला आहे वीस एकक पी एफ दिलेला आहे पी एफ दिलेला आहे वीस डी पी सॉरी दोन डी पी पी एफ दिलेला दोन डी पी डी पी बरोबर एक्स मानून डी पी जी किंमत जी आहे ती आपण एक्स घेऊ तर पी एफ जो आहे हा आपला किती येईल दोन एक्स होईल हा जर एक्स तर हा किती येईल दोन एक्स होईल आता बघा डी एफ बरोबर हे डी एफ ही जी बाजू आहे डी एफ बरोबर दोन रेषाखंडाने मिळून बनलेली आहे डी एफ इज इक्वल टू डी पी प्लस एफ पी किंवा पी एफ डी एफ इज इक्वल टू डी पी प्लस पी एफ तर इथं काय डी पी दिलेली आहे म्हणजे दुसरी येईल इथं पी एफ पहिल्या रिकाम्या चौकटीमध्ये येईल आपल्याला पी एफ आता इथे बघा आपल्याला डी पी डी पी आपण एक्स घेतला म्हणून इथं एक्स प्लस पी एफ जी आहे ती पी एफ येईल दोन एक्स म्हणून एक्स प्लस दोन एक्स बरोबर तीन एक्स म्हणजे इथं डी पी प्लस इथं येईल आपल्याला पी एफ आणि इथं येईल डी पी जी आहे एक्स म्हणजे एक्स आणि इथं दोन एक्स येईल इथे येईल पी एफ इथं येईल एक्स इथं येईल दोन एक्स म्हणजे एक्स प्लस टू एक्स इज इक्वल टू थ्री एक्स झाला त्रिकोण एफ डी ई व त्रिकोण एफ पी क्यूमध्ये बघा आता या दोन त्रिकोणामध्ये हा छोटा त्रिकोण आहे आणि ह्या मोठ्या त्रिकोणामध्ये बघा काय दिलेलं आहे कोण एफ डी एफ डी ई एफ डी ई एक रूप कोण एफ पी क्यू इथं राहील एफ की एफ पी क्यू हा संगत कोण आहे त्याच्यानंतर कोण एफ ई डी एक रूप कोण एफ क्यू पी येईल इथे कोण एफ क्यू पी येईल हा सुद्धा इथे संगत कोण म्हणून त्रिकोण एफ डी ई समरूप त्रिकोण एफ पी क्यू याला कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण इथे बघा दोन कोण एकरूप होऊन राहिलेले आहे म्हणून हे दोन्ही त्रिकोण जे आहेत हे कोको कसोटीनुसार समरूप होईल आता समरूप झालेले आहे म्हणजेच आपल्याला इथे दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं इथं आपल्याला प्रमेय लावायचं आहे एरिया त्रिकोण बघा एफ डी ई भागीला एरिया त्रिकोण एफ पी क्यू इज इक्वल टू आता इथे बघा दोन बाजू आपल्याला घेता येईल जे आपल्याला इथं घ्यायचे आहे इथं कोणत्या बाजू घ्यायची आहे तर इथं आपल्याला जी इथली जी संगत बाजू आहे जसं एफ डी घेता येईल एफ डी
एफ टी भाग एफ डी चा वर्ग भागी पी एफ चा एफ पी चा वर्ग एफ डी बघा एफ डी चा वर्ग भागी पी एफ चा वर्ग एफ पी चा वर्ग असं आपल्याला घेता येईल. बघा आता एफ डी एक्स प्लस टू एक्स म्हणजे थ्री एक्स म्हणून हे तीन एक्सचा वर्ग घेतलेला आहे आणि एफ पी हे किती आहे एफ पी टू एक्स इथं आपला आला होता म्हणून हा टू एक्स म्हणून इथं थ्री एक्सचा वर्ग भागीला दोन एक्सचा वर्ग बरोबर एक्स एक्स कटला म्हणजे तीनचा वर्ग नऊ आणि दोनचा वर्ग चार येईल. आता इथं बघा सर्व लिहिलेलं आहे एरिया त्रिकोण एफ डी इज इक्वल टू नऊ भागीला चार एरिया त्रिकोण एफ पी क्यू बरोबर नऊ भागीला चार गुणेला बघा इथे नऊ भागीला चार गुणेला वीस बरोबर पंचेचाळीस. इथं बघा वीस नऊ भागीला पाच बरोबर इथं काय वीस कारण बघा एरिया त्रिकोण पी क्यू एफ आपल्याला इथं दिलेला आहे वीस एकक म्हणून इथं येईल आपला वीस आणि वीसमध्ये चारचा भाग जातो चार एक चार चार पंचे वीस म्हणजे पाच नऊ पाचा पंचेचाळीस म्हणून इथे येईल पंचेचाळीस आणि इथे येईल वीस. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र एरिया चौकोन डी पी क्यू ई इज इक्वल टू एरिया त्रिकोण एफ डी ई मायनस एरिया त्रिकोण एफ पी क्यू तर इथं आपल्याला जो हा एरिया त्रिकोण एफ डी ई हा जो आहे मिळालेला होता पंचेचाळीस म्हणून इथे येईल पंचेचाळीस आणि हा एरिया त्रिकोण एफ पी क्यू हा आपल्याला दिलेला होता हा दिलेला वीस म्हणून हा मायनस वीस म्हणजे पंचेचाळीस मायनस वीस इज इक्वल टू पंचवीस चौरस एकक हा जो आहे एरिया चौकोन डी पी क्यू ई हा आपल्याला इथे मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला हे जी कृती आपल्याला पूर्ण करता येईल विद्यार्थी मित्र. धन्यवाद विद्यार्थी मित्र. हा इथे आपला पहिला प्रकरण संपृक्तता याचा सराव संच एक पॉईंट चार मधला आहे. शेवटचं उदाहरण होतं यानंतरचा जो संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे या संकीर्ण प्रश्नसंग्रहामधील सर्व उदाहरणं तुम्ही एक एक जे आपल्याला मागील जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीवरून आणि जे प्रमेय आहेत त्या प्रमेयावरून आपल्याला एक एक उदाहरणाची आपल्या परीक्षेच्या दृष्टीने चांगली तयारी व्हावी अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रॅक्टिस करायची आहे आणि इथे आपण हा पहिला प्रकरण इथे संपवतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.